मनेरा यांचा आपण सन्मान करूया. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. बालारामजी महाराजांचा आपण सन्मान करतो. त्या स्पर्धेच्या माध्यमातून रेकॉर्ड बॉक्स सन्मान देखील आपल्याला पाहायला मिळाले, कारण का प्रत्येकी पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय. प्रत्येकी मनाला पाहुण्याला आपण मान सन्मान देतोय. इवन ज्युडीच्या माध्यमातून आपण हा देखील सन्मान आपल्या व्यासपीठावरती कव्हर करीत आहोत. असा 12वा दिवस आहे क्रिकेट टूर्नामेंटचा, उद्या निर्णायक दिवस. मनापासून आभार आपण आल्याबद्दल, आपला वेळ दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान. थँक्यू सो मच काका, आपण आला त्या स्पर्धेमध्ये त्याबद्दल आपलं मनापासून आभार. तर काही सन्मानानंतर आपण कव्हर करू जाऊया पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्समध्ये. मॅच महत्वाची आहे आणि लगेचच आपण वेळ न घेता जाणार आहोत कॉमेंटरी बॉक्समध्ये. मनीषजी पाटील यांचा आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. दोन बॅटर्स त्याच्यातमध्ये भादवड बज या संघाकडून तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला असेल बाळातरे आणि एका बाजूला असणार आहेत तुषार जोशी. स्ट्रायकिंग एंडला बाळा, नॉन स्ट्रायकिंग एंडला तुषार. बॉलिंग ट्रॅकवर कमलेश पाटील म्हणजेच कावा. सर्कलच्या आतमधलं प्रोटेक्शन आपण जर पाहिलं तर ऑफ साईडला आपण पाच क्षेत्ररक्षक पाहतोय. फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. कावा ओट विकेट, बॅकफुटला गेले, त्यानंतर हलक्या त्याने पंच करण्याचा प्रयत्न. बॉल अनपेक्षितपणे बॉडी लाईन होता आणि त्याचमुळे पहिला बॉल व्यवस्थित खेळता आला नाही, पण एक सिंगल मिळते विथ बॅट. धावफलकाची सुरुवात होते एका सिंगलने. तसा उल्लेख आपण वारंवार करतो की तुमचा खेळ चांगला असेल तर तुमची प्रशंसा 100% होते, आणि या दोन्ही संघांची प्रशंसा आपण या सीझनमध्ये खूप चांगली केली आहे, कारण त्यांचा खेळ त्या दर्जाचा आहे आणि होता आणि असेल. त्याचमुळे म्हणूनच प्रेक्षकांची संख्या देखील ऑनलाईन आता वाढलेली आहे या दोन संघांचा खेळ पाहण्यासाठी. कमलेश तयार, ओर्ध विकेटनं ड्राईव्ह केलंय बॉलला. पायांची हालचाल तितकीशी नव्हती, पण बॅटचा फेस योग्य त्या वेळी ओपन केला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तो ड्राईव्हचा अटेम्प्ट फलंदाजाचा एक सिंगलमध्ये दोन्ही फलंदाजांना. खेपट्टीवर रुळण्यासाठी थोडा वेळ घेणं आवश्यक आहे आणि सुरुवातीला तो वेळ घेतला तर त्यानंतर तो कॉन्फिडन्स लेवल देखील तुमचा अप होतो, आणि त्यासाठी म्हणूनच आरामात कमलेशच्या प्रत्येक चेंडूला ओळखताना तो खेळ होतोय. फुल टॉस बॉल, बॅटची आउटसाइड एज, बॉल कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक थोडा ओव्हर एक्साइटेड पाहायला मिळाला, म्हणजे थ्रो करण्याची घाई याला म्हणतात. बॉल हातात येण्याच्या अगोदर थ्रो करण्याची घाई पाहायला मिळाली संदेश यांच्या वतीनं. ती मिसफील्ड, त्याचमुळे एक धाव पूर्ण झालेली आहे. बॅक टू बॅक तीन सिंगल्स या पहिल्या षटकामध्ये कमलेशच्या विरोधात भादबड व संघाकडून पाहायला मिळत आहेत. एका बाजूला बाळातरे, बाळातरे देखील एक विक्रमादित्य आहेत, आणि त्याचमुळे त्यांना कुठल्या सामन्यामध्ये कुठल्या मैदानामध्ये कुठल्या वातावरणामध्ये कसं खेळायचं आहे त्याचं भान आहे, आणि म्हणूनच शांत डोक्याने मैदानाच्या आत बाळातरे यांचा खेळ आपण पाहतोय. आता स्ट्रायकिंग एंडला तुषार. फुलरिनचा बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॅकलिपला खाली घेतलं, मिड ऑफला हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॅक टू बॅक चार सिंगल्स, शुभमने तो बॉल कव्हर केला तोपर्यंत. बघा, एका षटकामध्ये जेव्हा सहा सिंगल्स येतात त्याला क्रिकेटच्या शब्दावलीमध्ये पिकेट फेन्सेस म्हणतात. आतापर्यंत चार सिंगल्स आपण पाहतोय एका षटकामध्ये. बाळातरेच्या दोन सिंगल आणि तुषार जोशीच्या दोन सिंगल. कमलेश पाटील लेफ्ट आउट ऑफ द विकेट बाळासाठी. स्विच केलं होतं स्वतःला, पण व्यवस्थित बॉलचा टप्पा आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर बाउन्स यांचा अंदाज पूरक नव्हता. त्याचमध्ये येते एक सिंगल. बॅक टू बॅक पाच सिंगल्स तुम्हाला पाहायला मिळतात या षटकामध्ये. आतापर्यंत वचक नेहमीप्रमाणे कमलेशची पाहायला मिळाली या पहिल्या षटकामध्ये, पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का हाच प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही एकही मोठा स्ट्रोक आला नाही आहे. सिंगल्सवर जास्तीत जास्त भर दिला जातोय. तीस चेंडूंच्या फॉर्मॅटमध्ये अधूनमधून मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे, तरच संघाचा धावफलक वेग पकडतो. ऑन साईडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, गुडघ्यावर बॅलन्स करून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा बॉल येतोय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली भादबड ब या संघाची बिनबाद पाच धावा. फाईव्ह रन्स ऑन बोर्ड विदाऊट लॉस आफ्टर वन ओव्हर टीम भादबड बी. आपण पाहतोय 32 बाईक्स आणि एक कारसह पूर्ण जगात प्रथमच भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. सन्माननीय सुकेजी डाके, सन्माननीय निलेशजी पाटील, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर, तसेच सन्माननीय कपिल पाटील साहेबांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्यांचा उद्या वाढदिवस आहे आणि उद्याच या स्पर्धेचा अंतिम दिवस. महाविजेता कोण, कुठला संघ 11 बाईक्स आपल्या गावात घेऊन जाणार, त्या प्रश्नाची उकल उद्या होणार आहे. पण आता जो जो संघ जिंकणार आहे आजच्या दिवसामध्ये त्या प्रत्येक संघाला एकतरी बाईक घरी घेऊन जाता येणार आहे. त्याचमुळे या अगोदर दोन संघ पुढे गेलेत, तीन संघ पुढे गेले, गोठेघर ब, वडघर आणि नानकर. हे तीन संघ
एक एक सामना आजच्या वेळापत्रकात जिंकलेले आहेत आणि आता ही घोडदौड सुरूच राहील. एक जण जिंकून पुढची फेरी गाठेल. बघा तुमचा टायमर स्टार्ट आहे, लक्षात घ्या. वेळेबद्दल सतर्क राहायचं आहे. आतापर्यंत 5 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहे पहिल्या षटकासाठी. 4.5 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहे, तर सतर्क राहा. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायची आहेत आणि म्हणूनच थोडी घाई करणं अपेक्षित आहे प्रत्येक संघाकडून. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवर, ऋतिक पाटील. ओर्ध विकेटनं फुल टॉस बॉल फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, बॉल खाली येत आहेत. जजमेंट घेता शुभम टिपताय झेल. संपतोय फलंदाजाचा खेळ, बाळाला परतावा लागेल. धक्का क्रमांक 1 भादवड ब. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. नवीन वेडर करेश मात्र मध्ये पाहायला मिळतील. करेश याने देखील तीच चर्चा केली की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन घेऊन यायचंच असतं, कारण तेव्हाच तुमचा संघ अजून जास्त प्रगत होतो, तुमच्या संघाकडून चांगला खेळ पाहायला मिळतो. आणि बघूया, बाळा तर यांच्याकडून अपेक्षा होती पण अपेक्षा भंग झालेला आहे भादवड ग्रामस्थांचा, कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना ते बाद झाले. फुल टॉस कॅन बी डेंजरस असं कित्येक वेळा म्हटलं जातं आणि त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला आली असेल की फुल टॉसवर जर प्रॉपर फोर्स आणि एलिव्हेशन लावलं गेलं नाही तर मग मैदानाच्या बाहेर बॉल जाणार नाही. धावसंख्या 5, गडी बाद 1. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये करेश येत आहेत. करेशचा एक नेहमीच पॉझिटिव्ह अप्रोच असतो, म्हणजे तो कुठल्याही संघात खेळेल, व्यावसायिक, सिटी, ग्रामीण, प्रत्येक संघाला 100% योगदान देणं, ॲक्च्युली प्रत्येकाचा हाच रोल असायला हवा. आपण ज्या संघामध्ये निवडलं गेलेलो आहोत किंवा ज्या संघामध्ये आपण खेळतोय, जी भूमिका तुम्हाला दिली गेलेली आहे त्या भूमिकेबद्दल आपण 100% योग्य खेळ केला पाहिजे. आणि पाहूया या ठिकाणी ऋतिकचा खेळ चांगला राहिला आहे या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. शफल झाले, हुक केलंय बॉलला खाली क्षेत्राची निवड करताना, यालाच म्हणतात रॉयल एंट्री. करेश मात्रे पहिल्याच बॉलवर खेचताय, दमदार असरदार षटकार. नुकतं जनसंघमध्ये झालेलं सन्माननीय संजयजी कृष्णा पाटील वलगावचे माजी सरपंच, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे इवन जोडीच्या वतीनं. यस, वॉट यू. सेट होण्यासाठी वेळ लागत नाही करेशला. त्यांनी पाहिलं होतं की शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे, बॉडीला रोल केलं, ऑफस्टनच्या बाहेर सरकले आणि त्यानंतर क्रॉस बॅटेड स्ट्रोक. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर थोडा स्कोप असतो बॅटर्सला, कारण 3 क्षेत्ररक्षक तडी असं जे बाहेर आहेत आणि फक्त ते कुठे आहेत ते ओळखणं गरजेचं आहे. पाहिलं होतं की क्षेत्ररक्षक आहे डीप मिडविकेटला, त्याचमुळे एक पूर्णपणे मोकळं रान तो फलंदाज करेश म्हात्रे यांच्यासाठी. आणि त्याच गोष्टीचा आढावा घेताना षटकार खेचून गमवलेला आत्मविश्वास कमवण्याचा प्रयत्न करेश म्हात्रे करत आहेत. धावसंख्या पोचते आता 1 गडी बाद 11 याकड्यावर. यावेळेस बॅकफुटला गेले, कट केलाय बॉलला, बॉल सरळ जातोय डीप पॉइंट सीमारेषा पार, नेत्र दीपक चौकार करेशच्या बॅटमधून. सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली ब. ऋतिक पाटील जर आपण या खेळाडूचा उल्लेख केला तर हा सुद्धा एक बाईक सम्राट आहे. 13 बाईक्स त्यांच्या नावावर आहेत आणि लेदर पॉ क्रिकेट खेळलं जातं. पण करेश म्हात्रे यांचा आम्ही इंटरव्ह्यू कव्हर केला होता आणि इतकी मोठी लिस्ट आहे करेशच्या विक्रमांची, सांगता सांगता जवळपास 10 मिनिटं निघून जातील, इतके रेकॉर्ड्स करेश म्हात्रेच्या नावावर आहेत. सफल झाले, संधी दिली, बॉल हाताळला हाफ ट्रॅकर, त्यावर वापरलं आपलं स्पेशल फीचर आणि बॉलवर लावलंय 6 धावांचा स्टिकर. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार 6 धावा. मागचा सामना वडघरचा होता आणि सन्माननीय कपिल पाटील फाउंडेशन स्टँडमध्ये वडघरचे प्रेक्षक काय जल्लोष करताना पाहायला मिळाले. आणि आता पाहूया या ठिकाणी भादवड संघाकडून एक चांगला खेळ होतोय. खरं तर 3 चेंडू घेतलेत करेशने आणि 3 चेंडूंमध्ये 16 धावांचं योगदान दिलं, स्ट्राईक रेट खूप चांगला आहे.
म्हणून मागच्या चुकांवर लक्ष केंद्रित करताना यानंतर आपला सुकाळ येणार आहे, आपल्या संघासाठी एक चांगली स्थिती येणार आहे, त्यासाठी ते प्रयत्न करणं आवश्यक आहे. वर्तमानामध्ये तेच करताना पाहायला मिळाले, बॅटरला फॉलो केलं, ब्लॉक होल डिलिव्हरी, बॅकलिपला खाली घेऊन एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, पंच तटस्थ मेगेत पाहायला मिळत आहेत. येतोय खूप वेळानंतर डॉट बॉल, जो खूप आवश्यक होता ऋतिक पाटीलसाठी, कारण ऋतिकच्या विरुद्धात आता हात खुले खेळले होते आणि त्याचमुळे त्यांना थांबवण्यासाठी डॉट बॉलची आवश्यकता होती आणि डॉट बॉल योग्य ते वेळात आलेला आहे. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला धावसंख्या आपण पाहतोय, झाले 21 एक गडी बाद. सफल झाले पुन्हा एकदा आपल्या रीच मध्ये घेऊन बॉलला आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न, बॉल वन बाउन्स घेऊन सीमारेषा पार, भूमी इंटरप्राइज स्टँड्सला गवसणी गाळणारा येतोय हा चौकार. झोप खूप महत्वाची असते. झोप खूप महत्वाची असते खर तर. वडवली ब हा संघ झोपतो कधी हा प्रश्न समर्थकाच्या मनामध्ये आहे. रात्री क्रिकेट, संध्याकाळी क्रिकेट, दिवसा क्रिकेट, फक्त सकाळी थोडासा वेळ मिळतो पण एक्सक्यूज देऊन चालत नाही. जेव्हा आपण एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो तेव्हा तुम्हाला आराम करून डोकं ठिकाणावरून ठेवून खेळायचं असतं. पण ऋतिककडून सुरुवात चांगली झाली होती या षटकाची, पण त्यानंतर 19 धावा त्यांच्या वतीने खर्च झाल्या. करेशने पूर्णपणे सपाटा लावला होता मोठ्या फटक्यांचा आणि एक सुस्थिती आता पाहायला मिळते भादवड बची. एक गडी बाद 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 रन्स ऑन बोर्ड. चला 2 षटकांसाठी आपण वेळ घेतलेला आहे 10 मिनिटांचा. ही देखील आम्ही सूचना देत राहू प्रत्येक षटकानंतर. कमलेश पाटील ओव्हर द विकेटनं कॅप्टन, फुल टॉस आउटसाइड एज, बॉल गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल, एक सिंगल बेल. ही प्रायोरिटी ओळखतोय फलंदाज तुषार की या वेळेला स्ट्राईकवर कोणी असायला हवं. हा फुल टॉस होता, अटेम्प्ट त्यांनी घेतला होता बॅटची आउटसाइड एज, पण देखील चांगलंच झालं की जो लईमध्ये फलंदाज आहे त्या फलंदाजाला स्ट्राईक मिळायला हवी. पण कॅप्टन कमलेश पाटील सहजासहजी सोडणार नाही. या ठिकाणी ज्या विकेटचं महत्त्व आहे त्या विकेटला नक्कीच आपल्या नावावर करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्याचा निर्धार व्यक्त केला. सेकंड बॉल ओव्हर द विकेट, बॅटची इनसाइड एज. जसा उल्लेख केला होता की कमलेश पाटील या ठिकाणी विकेटचा शोध घेण्यासाठी आलेत, सरळ बॅटचा वापर करायचा होता, बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज करेश मात्रे बाद, विकेट डाऊन. कमलेश पाटील खरं तर सिद्दीक भाभी सर नेहमीच म्हणतात ना की मासूम चेहरा घाव भरा घाव गहरा, आणि खरंच त्याने दिलाय घाव. खरं तर भादवड बला करेश म्हात्रे ज्यांनी खरं तर एक सुरुवात केली होती वादळ आणण्याची, वादळ आलं सुद्धा होतं. राजूजी नाईक आणि मेतजी नाईक यांच्याकडनं वरळी संघासाठी शुभेच्छा. तीस टीमचे पॅकर्स जे गेलेत आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस मनीषजी, आणि या ठिकाणी बघा ग्लान्स केले बॉलला, बॉल जाईल सीमारेषा पार, 4 मिळतील आणि करेशच्या विकेट नंतर लगेचच येतोय कमलेश पाटीलच्या विरोधात चौकार, 4 धावा. धावसंख्या 30 झाले. प्रत्येक चेंडूवर तो आनंद तुम्हाला टिकवता येणार नाही. प्रतिस्पर्धी संघ देखील तुमच्या उणीवांचा शोध घेऊन खेळ करण्याचा प्रयत्न करत असो. यावेळी चेंडू चांगल्या दर्जाचा होता पण त्या ठिकाणी इम्प्रोवायझेशन. फलंदाज मिलिंद म्हात्रे यांचं पाहायला मिळालं, 4 धावा मिळाल्या भादवड बला आणि धावसंख्या पोचते 30 वर. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आता प्रत्येक षटकातला. कमलेश ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल, बॅकलिफ्टचा वापर खूप चांगला करतात मिलिंद. शुभमच्या वतीने तो बॉल कव्हर झाला तोपर्यंत एक सिंगल मिळते. धडधकड श्रीजेष्ठी आहे मिलिंदची आणि अशा मैदानात अशा वातावरणात मिलिंदच्याच शैलीदार फटक्यांची गरज आहे. पण या ठिकाणी कमलेश देखील एक परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी हाताळण्यासाठी ओळखला जातो. त्याला झोपेतून जरी उठवलं आणि सांगितलं की यॉर्कर लेन चेंडू हाताळ,
तो कधीही हाताळू शकतो अशीच त्याची परिपक्वता आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे. कमलेश पाटील पुनरागमन करतात आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे 31 धावा. तुषार फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पोचतील तोपर्यंत एक सिंगल मिळेल. सिंगलपेक्षा जास्त नाही. तुषार कधी बनतील हुशार, कारण वारंवार त्यांना फुल्डरलिंगचे बॉल येत आहेत, फुल टॉस मिळत आहेत, पण त्यावर ते संधीचा फायदा उचलत नाही आहे. फुल टॉस खेळण्यासाठी फलंदाज तरसतात, पण या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे पण तो फायदा तुम्हाला उचलता येत नाही. पण एक चांगलं झालं आहे, स्ट्राईक रोटेट होते, डॉट बॉल्स खूप कमी आहेत. भादवड बस संघाकडून फक्त 2 डॉट बॉल्स, ते एक जमेची बाजू आहे. बाकी प्रत्येक चेंडूवर धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 32. यावेळेस बघा फोर्स केले बॉलला, जास्त एलिव्हेशन नव्हतं. काऊ कॉर्नरला क्षेत्रक्षक तैनात आहेत. कल्पेश बॉल कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल मिळते. एखादा विचिवड अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपला. आपण घेणार आहोत ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली भादवड ब ची 2 गडी बाद ते 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. व्यासपीठावर सन्माननीय सुकेजी डाके, सन्माननीय नीलजी पाटील. चेक या निलेशजी जोशी यांचा आपण सन्मान करू स्पर्धेच्या माध्यमातून. निलेशजी जोशी यांचा आपण सन्मान सत्कार करतोय. कुंतीबाई चषक आपल्याला जरूर पाहायला मिळेल भादवडच्या मैदानावरती. डे नाईट शेड्यूल तिकडे देखील असणार आहे आणि त्या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आणि आमचे मित्र देखील आहेत, त्यांचा सन्मान. निलेशजी पाटील या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक, यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करतोय. मनापासून आभार. आपली प्रमुख उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत आहे. नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, वलगावचे माजी सरपंच सन्माननीय संजय कृष्णा पाटील आपण यांना देखील सन्मानित करू. नुकताच ज्यांचं आगमन झालं होतं आपल्या व्यासपीठावरती, त्यांचं देखील आपण सन्मान करीत आहोत. वलगावचे जे माजी सरपंच आहेत श्रीमान संजय कृष्णा पाटील, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. प्रतिम क्रिकेट टूर्नामेंट आणि उद्या आमदार कपिलजी पाटील साहेबांचा वाढदिवस देखील, आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही क्रिकेट टूर्नामेंट आपण दरवर्षी पाहत असतो. 32 बाईक सहित एक 4-व्हीलर, देशभर या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आणि आज आपण बघतोय हा सातत्यानं हा 12वा दिवस आपण सध्या तरी एन्जॉय करीत आहोत. आमचे पिंपलासगावचे संजय शेठ मस्के यांचं देखील आपण सन्मान करू. विनंती की आपण देखील आमच्यासोबत जॉईंट व्हायचे. संजय शेठ मस्के यांचं नुकतंच इथं आगमन झालेलं आहे, पण त्यांचं देखील सन्मान करतोय. आलेल्या सगळ्या पाहुण्यांना आपण सन्मानित करतोय. एवन जोडीच्या वतीनं आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आपली प्रमुख उपस्थिती खूप गरजेची आणि महत्त्वाची, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार. जवळपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये उठू कॉम बॉक्स. 4थ्या षटकाची होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर आपण शुभम यांना पाहणार आहोत. ओव्हर द विकेटनं हो, यावेळेस बघा कंट्रोल चुकला होता. हा पुलचा फटका खेळताना एलिव्हेशन जास्त मिळालं, खाली क्षेत्रामध्ये बॉल लँड होतोय. दरम्यान एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्याची संधी मिळते आणि संधी कशी सोडतील फलंदाज, कारण 3ही क्षेत्ररक्षक डीपमध्ये होते आणि ते बॉलपर्यंत पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती, वेळ होता. वेळेचा सदुपयोग केला, 2ची पड, धावसंख्या 35 झाली. धावसंख्या चांगली आहे आणि त्याचं क्रेडिट तर करेज मात्र यांना जाते, ज्यांनी एक स्फोटक खेळी खेळली. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या त्या षटकामध्ये पॉवर झोकली पूर्णपणे आणि काय कलात्मक क्रॉस बॅटेड स्ट्रोक त्यांच्या वतीने पाहायला मिळाले. खरं तर त्यांचा तो हातखंड आहे, आडव्या बॅटने ते खूप चांगले खेळतात आणि या मैदानामध्ये तर तुम्हाला चौफेर फलंदाजी आवश्यक आहे, तरच एक चांगलं क्रिकेट जास्तीत जास्त वेळापर्यंत तुम्ही खेळवू शकता मैदानाच्या आतमध्ये. शुभम चांगला बॉल पुढ्यात ठेवला होता, टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा टर्न होते. आजकाल कटर्स गोलंदाजाचा जमाना आहे, तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर टप्पा पडल्यानंतर तुमच्याकडे तो टर्न असायला पाहिजे. बघा या ठिकाणी चांगला लेग कटर आहे, तेज गती लेग कटर आपण पाहतोय गोलंदाज शुभम यांच्या वतीनं. आणि त्या प्रश्नाचं उत्तर फलंदाज मिलिंद मात्र यांच्याकडे नव्हतं. सुरुवात मिलिंदने या डावाची चौकारणी केली, त्यानंतर थोडं का ते शांत राहिलेले आहेत. बॅट स्विंग मिडविकेटला बॅकफूटला बॅलन्स केलंय, फुल करण्याचा प्रयत्न
आणि पुन्हा एकदा गतीच्या आणि वळणाच्या जाळ्यामध्ये शुभम फलंदाज मिलिंद यांना अडकवतोय, पुन्हा एकदा वंचित ठेवतोय मोठ्या फटक्यांपासून. खरं तर हे रिस्क असते जेव्हा तुम्ही अगदी फलंदाजाला ओळखून त्याच्याच टप्प्यावर लक्ष केंद्रित करता, पण टप्पा घेऊन बॉल जेव्हा टर्न होतो अशा वेळेला फलंदाज संभ्रमात येतो स्ट्रोक खेळताना. आणि एकदा स्ट्रोक काय ऑफर झाला त्यानंतर पुन्हा एकदा विचार करून चालत नाही. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल्स, जी आवश्यकता होती या डावाची ती आवश्यकता ओळखताना या षटकामध्ये पुनरागमन. सिद्धिविनायक 11 चेंज द गेम वडवली ब संघाकडून पाहायला मिळते. गोलंदाज शुभमच्या वतीनं 3 चेंडू त्याने हाताळलेत, 2 धावा फक्त खर्च केला त्या षटकामध्ये आतापर्यंत. तिसरा येईल का? हा तिसरा बॉल येते. फलंदाजाला नेमकं कळत नाही की नक्की घडते काय. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ. प्रत्येक गोलंदाज वेगळ्या शैलीचा असतो, प्रत्येक गोलंदाजाकडे काहीतरी वेगळेपण असतं आणि फलंदाजाला तेच ओळखायचं असतं. फलंदाजाचं आयुष्य हे एका चेंडूचं असते आणि गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्याचबरोबर क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजाला जास्त स्कोप असतो आणि तेच या ठिकाणी मैदानाच्या मध्ये पाहतोय आपण. एक एक चेंडू जो सोन्याचा किमतीचा आहे शुभमच्या वतीनं हाताळला जातोय. आतापर्यंत 4 चेंडू शुभमने हाताळलेले आहेत. अजूनही संधी आहे भादवड ब संघाकडे. करेश मात्र जसा खेळलाय तशाच दर्जाचा खेळ आता अपेक्षित आहे. बाळातरी बाद झाल्यानंतर करेशने खूप चांगल्या पद्धतीने सावरलं आपल्या संघाला. अजून एक ऑफस्टमच्या बाहेरचा पिचिंग झोन त्यांनी फोकस केलेला आहे. त्यानंतर टप्पा पडत बॉलला टर्न मिळतोय. फलंदाज पोहोचतोय बॉलच्या पिचिंगपर्यंत, पण बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न घेतोय आणि त्याच वळणाच्या जाळ्यामध्ये आता फलंदाज मिलिंद म्हात्रे याला पूर्णतः अडकून ठेवलेला आहे. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल्स या षटकामध्ये मिळाल्यात. तर भादवड बॉलला फक्त 2 धावा. खूप चांगले कटर्स आतापर्यंत आपण पाहिले शुभमच्या वतीनं. शेवटच्या एका चेंडूवर मोठा स्ट्रोक आला तर मागच्या सर्व चुका माफ. आणि पाहूया या शेवटच्या बॉलवर तसा मोठा स्ट्रोक भादवड संघाकडून येतोय का. फुलरेंचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण एलिव्हेशन त्या चेंडूला मिळालं नाही. कमलेशच्या टेकडे बॉल अडवेल, थ्रो बॉलिंग एंडला होणार आहे. परतावं लागेल कोणाला? तर परतावं लागणार आहे फलंदाज मिलिंदला. यालाच म्हणतात खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड, कारण त्यांनी बात केलं नाही तुषारला, त्यांना बात करायचं होतं मिलिंदला. आणि जसा बॉलिंग एंडला थ्रो झाला त्यांनी लगेचच बॅटिंग एंडला थ्रो केला आणि तुषारला परतावं लागते. धक्का क्रमांक 3 भादवड ब. चला दोन्ही कॅप्टन्स आपण यायचं आहे. बोरशेती वर्सेस पेट असा पुढचा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. बोरशेती विपक्ष पेट असा पुढचा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्सने टॉस बॉक्समध्ये पोचा टॉस केला जाणार आहे. 4 षटकं संपलेली आहे आणि 4 षटकांसाठी पुरेसा वेळ घेतलेला आहे, म्हणजेच परफेक्ट 20 मिनिट्स घेतलेले आहेत. चेंज द गेम वडवली बस सिद्धिविनायक 11 या संघाने. आमची धावसंख्या नोंदक ज्ञानेश्वरजी मुकादम हे सुद्धा जॉईन झालेले आहेत, त्यांचं देखील सरशे स्वागत. नवीन गोलंदाज कुठला निवड झाल्यावर जास्त वेळ घेऊ नका, म्हणजे असं नाही की 5 षटकासाठी तुम्हाला 10 मिनिटं मिळतील, तर लगेच गोलंदाज वापरायचा आहे. सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली ब. आतापर्यंत पहिले षटक आपण पाहिलं ज्यामध्ये कमलेशने 5 धावा खर्च केला, त्यानंतर गोलंदाज ऋतिक आले ज्यांना 1 विकेट जरूर मिळाला पण त्यांनी 20 धावा खर्च केला. त्यामागोबा कमलेश बॅकअप देण्यासाठी आले आणि तिसऱ्या षटकामध्ये त्यांना 1 विकेट मिळाला आणि त्यांच्या षटकात 8 धावा खर्च झाला. आणि सर्वात इकॉनॉमिकल ओव्हर शुभम पाटीलचं या अगोदर आपण जे पाहिलं ते, ज्यामध्ये त्यांनी फक्त 3 धावा खर्च केला, त्यांच्या खात्यात विकेट जरी गेली नाही पण ती इकॉनॉमिकल राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. आता या शेवटच्या षटकासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल ते पाहूया. अनिल पाटील शेवटच्या षटकासाठी पाहायला मिळतील. 50-55 ही तर रेंज तर गृहित धरायलाच हवी भादवड ब या संघाला, कारण ती खूप आवश्यकता आहे. जर तुम्हाला सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली ब संघासमोर उभं राहायचं आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत, तर त्यासाठी 55-60 रेंज तर आवश्यक आहे. आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर तुम्हाला सागर तरे पाहायला मिळतील. सागर तरे आणि तुषार जोशी हे दोन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तुषार स्ट्रायकिंगला आपण पाहतोय पहिल्या सेकंदापासून ते मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू त्यांनी घेतलेत आणि फक्त 4 धावांचं योगदान त्यांच्या वतीने मिळालंय भादवड बला. आणि त्याचमुळे आता शेवटचे 6 चेंडू बाकी आणि शेवटच्या 6 चेंडूंवर अधिराज्य कोणाचं, लेट सी. अनिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल खणून काढलाय क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट मधून पुढे येतील. तोपर्यंत एकाच धावेवर समाधान व्यक्त केलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. एक धाव मिळेल एखादा विचिवट, धावसंख्या पोहोचते 37 आकड्यावर, 37 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा 25 चेंडूंमध्ये आतापर्यंत एकही एक्स्ट्राची धाव खर्च केली नाही, त्याचमुळे त्यांचा वेळ वाचलाय.
जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा कमी हाताळता अशा वेळा तुमचा वेळ वाचत असतो आणि तोच वेळ आता सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली ब या संघाने वाचवलेला आहे. आता सागर तरे, सागर तरेचं हे सीझन खूप चांगलं राहिले भादवड ब संघासाठी आणि पाहूया या चांगल्या हंगामाचा चांगला फायदा या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये. केंद्रीय राज्यमंत्री पंचायतराज चषकामध्ये सागर तरे भादवड ब संघासाठी उचलतोय का? योग्य त्यावेळी ते आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, त्याचमुळे कमलेशला ठाऊक आहे सागर तरेची रेंज काय आहे. त्याचमुळे जास्तीत जास्त प्रोटेक्शन ऑन साईडला सेट केलेला आहे सागर तरे यांच्यासाठी. पाहूया सागर त्यांना चकून बॉलला बाहेर फेकतोय का. कटर्स आहेत, प्रत्येक गोलंदाज हा खूप चांगल्या दर्जाचा आहे. अ दर्जाचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. हृतिक पाटीलचं दुसरं षटक वगळलं तर त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाची कामगिरी पूरक राहिलेली आहे, फायद्याची राहिलेली आहे. त्याचमुळे हा दुसरा बॉल या षटकातला डॉट येतोय, डॉट बॉल पर्सेंटेज वाढलं जाते आणि त्याचमुळे डॉट बॉल्स तर येतीलच पण त्यांना कुठेतरी मागे टाकण्यासाठी तुमच्याकडे मोठे स्ट्रोक देखील असायला हवेत. त्यापैकी या डबामध्ये करेशच्या वतीनं ते मोठे स्ट्रोक आपण पाहिले. फुल टॉस बॉल, जसा तो बॉल आला त्या बॉलला एरियल रूट देऊन भारतीय जनता पार्टी स्टँड मध्ये पाठवण्याचं काम फलंदाज सागरने केले. सागर भरतोय धावांची घागर, षटकार. फुल टॉस बॅटर रिव्ह्यू फॉर बीमर, लेट्स चेक. आपण येतोय जी टी सी लॅबच्या वॉर रूम मध्ये, चेक करणार आहोत इम्पॅक्ट ओवर द वेस्ट की डाऊन द वेस्ट. रिव्ह्यू आहेत तर नक्कीच त्याचा वापर करायला हवा, पण ही फेअर डिलिव्हरी आहे. आणि आता तीन चेंडू शिल्लक आहेत या डावातले, डावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 40-43 रन्स ऑन बोर्ड रिव्ह्यू लॅब्स. फलंदाज आता यानंतर रिव्ह्यू घेऊ शकणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि त्याचमुळे प्रत्येक संघाला आपण एक एक संधी देतोय प्रत्येक डावामध्ये आणि आता ती संधी हुकलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. पण आता चार झालाय सागर तरे आपल्या संघासाठी, त्याने एक षटकार खेचलाय आणि पाहूया अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. यॉर्कर लेन कंपल्सरी आहे का? जर ती चुकली तर मग तो फुलटॉस होतो, फलंदाजाच्या खात्यात जातो. बॅटची एज, बॉल मागे विकेट कीपर त्या ठिकाणी सक्रिय आहे ऋतिक पाटील. बॉलला कव्हर करते तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. प्रत्येक चेंडू या शेवटच्या षटकातला सागर तरेच खेळण्याचा निर्धार व्यक्त करतोय. चार चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 43, अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 पलीकडे पोहोचतील की 50 अलीकडे अडवलं जाईल त्याचे तर्कवितर्क आता प्रेक्षकांच्या मनात घर करू लागलेले आहेत. सागर ताकद, नजाकत, टायमिंग, टॅलेंट, एलिव्हेटेड ऑन ड्राईव्ह, बॉल थेट सीमारेषा पार, 6 षटकार. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक बाय मिस्टर सागर या षटकात. एकूण 2 षटकार त्यांच्या वतीने पाहायला मिळेल. धावसंख्या आता पोहोचते 49 या आकड्यावर. जसा मी उल्लेख केला होता की सागर स्ट्राईकवर स्वतःला का ठेवतायत तर धावांना वेग देण्यासाठी, आणि तो वेग आता सागरच्या वतीने मिळतोय शेवटच्या षटकामध्ये. चांगलाच फायदा सागर आपल्या संघाचा करतोय. भादवड बी संघ आता 49 पोहोचलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला. अनिल पाटील थोडेसे महागात ठरलेले आहेत कारण आता हरण्यासाठी काहीच उरलं नाही भादवड ब संघासाठी, त्याचमुळे प्रयत्न तर मोठ्या स्ट्रोकचे करायलाच हवेत, तेच करत आहे सागर. पुन्हा एकदा खुलवटेपाचा बॉल धीम्या गतीचा ऑन साईडला, डॉलला टर्न केलं, क्षेत्ररक्षक काउकोनोचे पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. थोडासा फसलाय गॅदर करताना गोलंदाज. एक धाव तर पूर्ण झालेली आहेत, आपण दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले की नाही त्याची शहानिशा करण्यासाठी आपण जतीन सर आहेत त्या ठिकाणी वॉर रूममध्ये जे टी सी लाईव्हच्या. आपण नक्कीच टार्गेट किती आहे ते सांगणार आहोत जोपर्यंत पंचांचा निर्णय येतो. आपण थांबूया, चला आपण टॉस करणार आहोत. टॉससाठी आमदत करूया बोरशेती आणि पेट दोन्ही कॅप्टन्स पोहोचायचं आहे. आपण थोड्या वेळानंतर त्या सामन्याचा टॉस करणार आहोत. चला आपण या ठिकाणी जतीन सर थोडेसे व्यस्त राहिलेले आहेत आणि फलंदाज आउट आहे म्हणजे फक्त ही एक धाव असेल. धावसंख्या 50, जिंकण्यासाठी 51 धावांची गरज असेल. बॉल शिल्लक 30 चेंडू, 51 धावांची गरज असेल. टीम सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली ब. चौथ्या आणि पाचव्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरच फलंदाज धावाच्या रूपात बाद झालेले आहेत. तर पुढील डाव आपण सुरू करतोय, समालोचन कक्षामध्ये बदल करतोय आणि समालोचन कक्षामध्ये आपण ऐकणार आहोत आवाज पुढच्या डावामध्ये मानरेचे राहुलजी भोईर यांचा. धन्यवाद. स्टे ट्यून ऑन जी टी सी लाइव्ह फॉर मोर एक्साइटमेंट. थँक्यू.
आरसीसी बेटचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचे. हॅलो, थँक्यू सो मच मनीषजी पाटील, त्यांचा आवाज आपण ऐकला कॉमेंट्री बॉक्समधून. टार्गेट या मॅचमध्ये विजयासाठी बघतो आपण. बरोबर पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या 50-51 टार्गेट आहे विजयासाठी. सुपर एटमध्ये प्रवेश करण्यासाठी सिद्धिविनायक चेंज द गेम मोडोली बी संघाला बादवड बीच अगेन्स्ट. चांगली मॅच होईल, चांगला संघर्ष जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. दुपारचं बघतो आपण कडकोण्यामध्ये, वातावरण सुंदर आहे, वारा गारगार आपल्याला जरूर इकडे थोडासा अंगाला स्पर्श करून जातं. क्लायमेट गरम जरी असं तरी माझं क्रिकेट टुर्नामेंट दमदार आहे, दर्जेदार आहे. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन देखील जोडलेले, सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. करिश मात्रे, गेम ऑन. पहिला बॉल बाकुळा जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट लगा बसलेत. अप्रतिम झेल पाहायला मिळाला शून्यावरती. परत मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण सध्या तरी जल्लोष भादवड बी संघाचा. कल्पेश पाटील शून्यावरती बाद. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये वडवली बी संघाला फटकातच सुंदर खेळले होते. कल्पेश पाटील बाकुळा जाऊन कट केला होता, तेवढी चांगली फिल्डिंग केली. बघतो आपण पॉईंटला भूषण मात्रेनं, विकास पाटील नवीन बॅटर न्यू मॅन इन.
आज आई थिंक विशाल पाटील टीम मध्ये नाहीयेत, वडवली बी संघाचे. शून्यावरती पहिला धक्का लागत असताना या मॅचमध्ये विजयासाठी 51 बनवायचे, जिंकेल जो संघ तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. पुन्हा ड्रॉ गेलाय, तिकडे बघतो आपण चांगली फिल्डिंग, रन आउटची संधी, फेक कुठे केलेली, हो थ्रो, आणि अजून काय धावा इकडनं होतील की काय. बऱ्याचशा चुका करत असताना मैदानाच्या आतमध्ये भादवड, जिकडे एकच धाव होती तिकडे 1, 2, 3 धावा. एकेका धावेची किंमत माहिती आहे. बाळाच्या आत कमरेवरती आहेत, इकडे बघतो आपण मालवकर देखील एक्झिट विचार करतोय. सुरू काय होतं मैदानाच्या आतमध्ये, खूप महत्वाची मॅच आहे, खूप महत्वाची मॅच आहे. क्रिकेट टूर्नामेंट जे आहे या स्पर्धेची चर्चा अखंड देशभर असते. या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत पोहोचायचं असतं, खेळायचं असतं, चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. राजूजी नाईक यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं, वडवली बीचचे तितक्या माफ करा पुरस्कार देत, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. अजून एक चूक, अजून एक चूक, लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्ट काय करतो भादवड, नशिबाच्या 4 धावा. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 4 पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतं, 7 धावा झाले. रितिक सारख्या फलंदाजाचा झेल ड्रॉप, फुलर लाईनचा चेंडू कोधून काढला भरपूर वेगाने, आता बाळा तिकडे चेंडू पर्यंत पोहोचला. चांगली फिल्डिंग, चेंडू एका साक्षर मध्ये असून फेक करेपर्यंत दावेतने एक सिंगल मिळते. करेश बरासा नाराज आहे, त्याची जी टीम फिल्डिंग करते. सागरकडनं अपेक्षा अशा नाहीये, सागर तरे बाळा तरे कडनं मगाशी चूक झाली, आता बघतो आपण चूक झालेली आहे सागरकडनं. रितिक एक अप्रतिमने दर्जेदार खेळाडू आहे. विकास ताकिंग बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क आता एवढा चांगला नाही असताना बघतो आपण हा डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न करेश मात्रेचा. 51 धावा या मॅचमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. या मॅचमध्ये एक चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण का 2 नामवंत संघ खेळतात मैदानाच्या आतमध्ये, भादवड बी संघ. चर्चेने सध्या हा तरी नाव महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये असतं करेशचं नाव. बागपूरला जाऊन पुन्हा खेळले, स्लाईस करत असताना तिकडे फिल्डर लगेच बघतो पोहोचला आपण तुषार जोशी. दावीतनं मिळेल एक सिंगल पहिल्या षटकाचा केस संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बघतो आपण 51 या धावसंख्येचा पाठला करत असताना एक खेळाडू बाद, एकूण सिद्धिविनायक क्रिकेट संघ वडवली बी ची धावसंख्या पाहायला मिळते 9 धावा धावा बलकावरती. वेळ थोडासा कमी गा, 4 मिनिटं बरोबर घेतलेले आहेत भादवडनं पहिल्या षटक टाकण्यासाठी करेश मात्रेनं. पहिल्या वर्षा गेस संपला, पहिल्या वर्षा अखेरीस रन्स आपण बघतो धावा पलकावरती. एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा खेळाडू बाद. या मॅचमध्ये विजयासाठी 51 टार्गेट आहे. सुपर 8 मध्ये कुठला संघ क्वालिफाय करणार आहे. मला करायचं बॉलिंग मार्कवरती हरीश. पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर, बऱ्याचसा बाहेर आहे. सांगत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात झालेले आहेत 10 धावा. या जय गरज आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आमचे समालोचक मित्र. 10 धावा धावा पलकावरती आहेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. मलावकर बॉलिंग मार्कवरती. अजून एक वेगवान चेंडू, पुन्हा लाईनचा विचार करते अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. लेग स्टिक उडवण्याचा प्रयत्न विकास पाटीलची, मात्र बघतो आपण लेंथ आपल्याला करा पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती जरूर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चांगला पिच करण्याचा प्रयत्न. मलावकर एक अप्रतिम गोलंदाज आहे, साखर बॉलर आहे भादवडचा. तो सध्या बॉलिंग मार्कवरती.
पुढे चेंडू यावेचा हा देखील चांगला चेंडू डेरेकेटची गरज वेगवान एक धाव तिथं कंप्लीट केलेली आहे माहिती ऋतिकला विकासला की इकडनं प्रत्येकी रन्स महत्वाचे प्रत्येकी धाव महत्वाचे सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा झाली एकनं पुढं स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात झाले आहेत 12 धावा धावा फलकावरती आहे दुसरा षटकाचा घे मार्ग असताना पी टू मध्ये आपण आहोत ऋतिक सोबत सध्या तरी काहीतरी चर्चा करतो विकास की कशा पद्धतीने इकडनं आपल्याला खेळायचंय पहिली विकेट लवकर गेलेली आहे या मॅचमध्ये विजयासाठी 51 बनवायचे आहेत बघा सुंदर असा लकी ड्रॉ तुम्हाला उद्याच्या दिवशी पाहायला मिळणार आहे आणि आज 9 नंतर आम्ही तुम्हाला कूपन देखील येणार आहोत दोन सायकल आहेत बायसिकल दोन आहेत प्रेक्षकांसाठी आणि एक मोटरसायकल देखील असणार आहे सुंदर संकल्पना आपल्याला पाहायला मिळते एवन जोडीच्या मध्ये आणि फ्री असणार आहे कुठल्या प्रकारचं तुमच्याकडं पैसे घेतले जाणार नाही आहे त्या गोष्टीची नोंद घ्यावी बघूया मोटरसायकल कोण घरी घेऊन जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून दोन बायसिकल देखील असणार आहेत एक चांगली संकल्पना आणि एकानं एकच घ्या म्हणून तुमचा येताना एखादा ओळखपत्र आय थिंक आधार कार्ड तरी सोबत आपण ठेवा आणि आपण उपस्थित लगेचच राहायचंय नाव घेतल्याच्या नंतर तुम्ही असाल घरी आणि तुम्हाला बक्षीस लागलं तर तसं काय मिळणार नाही थांबावं लागणार आहे तुम्हाला यावेळेस बघतो आपण सेन्सिबल क्रिकेट बॅकफुटला जाऊन कट करत असताना दावीकडनं एक सिंगलच मिळेल एका दावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल एक न पुढं स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 14 पुढील चेंडू यावेचा फटका चांगला आहे रन्स देखील चांगला मिळतील अप्रतिम होता शॉट खराब होता चेंडू अकोटा पायथाला पाठवला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ऋतिक पाटीलच्या बॅटमधून सिक्सर चला चेंडू द्या आपण लगेचच मॅच बॉल या सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 6 ना पुढं स्कोर बोर्डवरती आपल्याला रन्स एकूण पाहायला झालेला आहेत 20 धावा अजून 31 गरज आहे 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे सन्मानी राजू नाईक आपण व्यासपीठावर यायचं आहे जर आपण नसाल तर प्रदीप नाईक साहेब आपण यायचंय वडवली ब संघाचे ते पुरस्कर्ते आहेत सन्मानी राजू नाईक साहेब आणि सन्मानी प्रदीप नाईक साहेब आपणास विनंती यांनी यायचंय प्लीज अशी विनंती आम्ही करतोय व्यासपीठावर ही विनंती निलेशदादा पाटील आणि सुषेशदादा डाके यांची आहे राम नाईक साहेब आपण देखील यायचंय ही आग्रहाची विनंती A1 जोडीची आहे धन्यवाद चला आपण लगेचच मॅच ऑन करू सिक्सरच्या मदतीने संघाचे 1 धावसंख्या तुला पाहायला मिळते स्कोर विरुद्ध रन्स आहेत 20 धावा विजयासाठी 51 बनवायचे आहेत सुपर 16च्या सगळ्या लढती आपल्याला पाहायला मिळतात जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये एखादी बाईक जरूर घेऊन जातील पुन्हा कोटप्पाचा बागपुला जाऊन कट केलेला मिस्सा मेंगे डाऊन द बॉल आता फिल्डर चुकवणार नाहीये
रितिक पाटील पैंदणाच्या बाहेर पडत गेले. प्रशांत अतिशय चांगला झेल पकडलेला आहे. मोठा धक्का लागत असताना सिद्धिविनायक क्रिकेट संघ वडवली बीला मॅच मध्ये. रितिक पाटील इज गॉन. तो दुसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या बघतो आपण विकेट महत्त्वाची होती ती विकेट रितिकची मिळती आहे. सागरकडनं चूक झाली. सागरनं झेल सोडला होता रितिक तर त्याच्यानंतर रितिकनं चांगली बॅटिंग करण्याचा जरूर प्रयत्न केला. रितिकनं 11 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. रन्स आपल्याला 1 पाहायला मिळतात. 20 धावा धावा पलकवत येत अजून या मॅचमध्ये विजयासाठी 31 धावेची गरज. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि नवीन बॅटराला मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील खेळण्यासाठी क्रमांक 4 वरती मालवकर राऊंड विकेटनं पुढील चेंडू घेऊन तयार. सेन्सिबल क्रिकेट. समोर प्लेसमेंट सुंदर आहे. डीप मधून तिकडून बघतो आपण फिल्डर पोहोचला. सिंगल सेकंडचा कॉल. रनआउटची संधी आणि इकडनं बघतो आपण एक्झिट. बघूया काय झालेलं आहे. चेक करायचंय. बघूया 53 निकाल काय देणार आहेत ते. जर आपण वॉल रूम मध्ये अति गाई संकटात नाही असं म्हटलं जात. यस तर फलंदाज बाद. डायरेक्ट हिट झाला होता आणि त्याचंच कारण इकडनं परतावं लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. 30 धक्का लागत असताना वडवली बी संघाला या मॅचमध्ये टार्गेट बघतो आपण विजयासाठी बनवायचे आहेत 51. आणि बघा तुम्हाला रिप्लेमध्ये जरूर पाहिजे मला एक्झॅक्ट काय झालं. डायरेक्ट हिट तिथे झालं आणि त्याचंच कारण की काय फलंदाज बाद झालेले आहेत विकास पाटील. तर जय शरद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती खेळण्यासाठी. जयेश आणि मैदानाच्या आतमध्ये शुभमला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. इक्वेशन बघतो आपण अजूनही 18 चेंडू शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये विजयासाठी 30 धावेची गरज आहे. करेश मात्रला पुन्हा कंटिन्यू केलेलं आहे. या नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बोरशिरीच्या अगेन संघ खेळणारे RCC पेठ. पेठ संघ आपण आला असाल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधायचे. RCC पेठ प्लीज. यावेचा फटका हवेत. खेळलेत रन देखील चांगला मिळतील. शुभम पाटीलला केली आक्रमणाला सुरुवात. पाठवला चेंडू. सारा एंटरप्राइजेस सांच्यावरून फ्लाय करत असताना सिक्सर. याच फटक्यांची गरज आहे. तिथे फटक्यात येत असताना हा पहिला सिक्सर आला फलंदाज शुभम पाटीलच्या बॅटमधून. सिक्सरच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या आता मध्ये 6 फ्लाय होते. स्कोरबोर्ड 27-27 वरती. 17 चेंडू शिल्लक आहे. 24 गरज आहे.
बागपोला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड डेज आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. दहावीकडनं एक सिंगल अजमेल, एका दावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले एक न पुढे स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पारीमध्ये झालेले आहेत 28 धावा, सव्वा चेंडू अजून शिल्लक आहे. देणारा सोळा बॉलमध्ये विजयासाठी 23 धावेची गरज आहे. सिद्धिविनायक चेंज गेम उडवली बी संघाला, बादवड बीच अगेन्स्ट. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते, दुपारचं सेशन सुरू आहे आणि रंगतदार आजच्या देखील आपल्याला मॅचेस पाहायला मिळतील. सुपर 16 मॅचेस सध्या तरी सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू, दहावीकडनं एक सिंगल अजमेल पुन्हा जयेशला, एका दावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली एक न पुढे स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत झालेल्या 29 धावा 3 खेळाडू बाद 15 चेंडू अजून शिल्लक. देणारा 15 बॉलमध्ये विजयासाठी धावांची गरज 15-22. ठीक, तर पेठ आणि बोरशेती पुढचा सामना असणार आहे, तर पेठ संघ आपण आला असेल तर रिपोर्ट करायचे. धन्यवाद. बागपोटला जाऊन पंच केलेला फटका, सुंदर रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, बूम एंटर पाहिजे सांच्या दिशेनं सिक्सर. सिक्सरच्या मदतीनं संघाचे धावसंख्या 6 पुन्हा फ्लाय होते. शुभम काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये, बरंच लाक्षरशा. पुन्हा बागपूरला जाऊन खेळले, रन्स इकडनं चांगला मिळतील. फिल्डरला चेस मोठी आहे, करा फिल्डिंग, करा फिल्डिंग. 1-2 का 4 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच्या धावा. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुन्हा 4 जाते पुढे. काय बॅटिंग होती, 2 सिक्सर 1 बाउंड्री. शुभम पाटील पीच, हा देखील चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच खुली करत असताना शुभम पाटील, क्लासिकल क्रिकेट. चला पाणी घेऊन जा आपण, कोण बघतो आपण षटकं संपलेली द्यावेची. 3-3 ओव्हरचा केस संपला, 3 ओव्हरच्या खेरीस रन्स स्कोर बरोबरती 45-45 धावा. काय बॅटिंग केलेली आहे शुभम पाटीलनं, त्याच्या बॅट मधून हा 3 सिक्सर. हा तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो. वेरा चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 6 धावेची गरज आहे. डिन्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये चला जी टी सी लाईव्हच्या स्क्रीनवर आपण ओपनचा शेड्यूल देखील पाहणार आहोत. तालुकास्तरीय क्रिकेट जे आपण 4 सुरू करणार आहोत, तर प्रेक्षकांनी नक्कीच आवर्जून भेट द्या. थँक्यू. 6 रनची फक्त गरज आहे. मिस सामिंग शॉट डाऊन द बॉल, फिल्डर फलंदाज बाद.
बघा तुम्हाला तालुका ओपनचा जो शेड्यूल आहे सिल्वर स्टार भिवंडी चॅम्पियन्स आपल्याला संघ पाहायला मिळेल. प्रशांत भाऊ मलाळकर मल मावल 11 असा पहिला सामना तालुका आप्तच्यानंतर आपण पुढचा जो शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सुंदर अशा आपल्याला मॅचेस अच्छा या रजनीमध्ये जरूर पाहायला मिळतील. 4 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचे, बरोबर तुम्हाला जो वेळ दिला होता ते वेळेतच सामने सुरू होतील. वाघबिल ठाणे आणि आदर्श 11 पनवेल अशी आपल्याला दुसरी मॅच पाहायला मिळेल. त्याच्यानंतर विनर विनर, त्याच्यानंतर लुझर लुझर असा मॅचेस आपल्याला तालुका आपच्या पाहायला मिळतील. कमलेश शेलत नवीन बॅटर, नवीकडनं एक सिंगल मेल. या मॅचमध्ये जास्त काय धावा देखील बनवायचे नाही आहेत, बघतो आपण. विजयासाठी फक्त 5 धावीची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. करीसा जो षटक राहिला 24 धावा करीसनं कर्ज केला त्या षटकामध्ये. मॅच तिथं गुली झाली वडवली बी साठी. यावेळेस इकडनं बघतो आपण अजून एक धाव मिळते. शुभमला माहिती आहे सिंगल डबल आपण सामना तर इकडनं जिंकू शकतो, रिक्स घेण्याची गरज नाही आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 1 पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स आहेत 47. विजयासाठी अजूनही बघतो आपण 4 धावेची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटका देईल पुढील चेंडू. पुन्हा फुल टॉस, सेन्सिबल क्रिकेट. सेकंडचा कॉल जरूर असेल वेगानं. या 2 धावा इकडनं मिळणार आहेत. तिसरीचा प्रयत्न शुभमचा चाललेला होता, 2 धावा मिळतील. 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला 49 पारीमध्ये झालेल्या आहेत. 49 धावा. मिलिंद मात्र देखील बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट झाला होता बॅटिंग करत असताना. तसंच कारण बादवडच्या ज्या धावा आहेत त्या देखील कमी पाहायला मिळाला. आणि विजयाचा हा फटका इकडनं येत असताना कमलेशच्या बॅटमधून अभिनंदन टीम सिद्धिविनायक क्रिकेट संघ वडवली बी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. आणि हार्ड लक टपलक बादवड बी संघ देऊ आपण मॅचचा मान. मॅच खेळाडू शुभम पाटील ज्यानं बनवले आपल्या टीमसाठी 25 धावा. संघ बाकपुटला असताना तो शुभम पाटील ने विकेट देखील घेतली होती. अष्टपैलू त्याची कामगिरी पाहायला मिळाली. शुभम मॅन ऑफ द मॅच खेळाडू. जवळपर्यंत आता आपण व्हीआयपी डाईज मध्ये तिथे आमचे समालोचक मित्र जोडले जातील. प्रथमेश ठाकूर माफ करा, विकेट घेतली नव्हती शुभमनं, रनआउट याच्यामध्ये विकेट होती. आणि 3 धावा त्यांना खर्च केल्या होत्या. हा कॅल्क्युलेशन खूप गरजेचा कारण का आता मॅचेस सगळ्या महत्वाच्या आहेत. म्हणून क्षमा असो, त्यांना विकेट घेतलेली नाहीये. 3 धावा त्यांना खर्च केल्या होत्या आणि 25 धावा त्यांना बनवल्या आहेत. यस प्रथमेश, शुभम पाटील. थँक यू सो मच कॉम्बॉक्स. शुभम पाटीलांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर यायचं आहे. माननीय श्री कुमारजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत.